अमरावती मध्ये दोन प्रोजेक्टच्या संदर्भात बैठक आम्ही घेतल्या। पीएम मित्राच्या अंतर्गत 1000 एकरावर जो काही आपल्याला टेक्सटाईल पार्क या ठिकाणी तयार करायचा आहे त्या संदर्भातला सगळ्यात महत्त्वाचा टप्पा लँड अक्विजिशनचा आहे। लँड अक्विजिशन मध्ये आम्ही त्याची सुरुवात ऑलरेडी केली होती, त्यामुळे 220 हेक्टर लँड आमची ऑलरेडी अक्वायर झाली आहे। उरलेली जी लँड आहे, उरलेली जी जमीन आहे, त्या जमिनीच्या अक्विजिशनचा आज आढावा आम्ही घेतलाय। माननीय उद्योग मंत्री देखील व्हीसीच्या माध्यमातून जॉईन झाले होते आणि आताची जी परिस्थिती आहे त्यानुसार साधारणपणे पुढच्या 15 दिवसांमध्ये हे संपूर्ण अक्विजिशन आम्ही करू, त्याकरता पैसे पूर्ण उपलब्ध करून दिलेले आहेत आणि चांगला दर आपण त्या ठिकाणी दिलाय, त्यामुळे हे अक्विजिशन या ठिकाणी पूर्ण झाल्याबरोबर आपण केंद्र सरकारसोबत एक एमओयू करू आणि त्यानंतर इथे अॅक्च्युअल जे काही पायाभूत सुविधा आहे या पायाभूत सुविधांचं काम हे आपण सुरू करू। अतिशय उत्साह हा इन्व्हेस्टर्समध्ये दिसतो आहे, काही इन्व्हेस्टर्सशी माझं बोलणं झालंय, रेमंड सारख्या इन्व्हेस्टर्सशी मागच्या आठवड्यात माझी बैठक झाली, त्यांनी ऑलरेडी इन्व्हेस्ट केलाय, ते अधिकचं इन्व्हेस्टमेंट या ठिकाणी करण्याकरता तयार आहेत, कदाचित त्यांचं देशातली सगळ्यात मोठी इन्व्हेस्टमेंट देखील ते या ठिकाणी करू शकतील असं सूतोवाच त्यांनी केलाय, त्यामुळे त्यांच्याशी आमचं निगोसिएशन चाललंय। 10-12 कंपन्या आहेत की ज्यांच्याशी आता आमचं बोलणं चाललंय की पीएम मित्राच्या अंतर्गत त्यांनी त्या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट करावं आणि मला असं वाटतं की कापसापासनं कापडापर्यंत आणि कापडापासनं गार्मेंटपर्यंत अशी जी इकोसिस्टीम तयार करायची आहे, ऑलरेडी मागच्या काळामध्ये आपण टेक्सटाईल पार्कच्या माध्यमातून एक इकोसिस्टीम तयार केली, आता केंद्र सरकारच्या मदतीनं ही इकोसिस्टीम अधिक चांगल्या प्रकारे आपल्याला तयार करता येईल, याचा अमरावतीला तर फायदा होईलच पण पश्चिम विदर्भाला मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना फायदा होईल आणि आमच्या युवांच्या हाताला देखील मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी जे काही काम आहे ते काम मिळेल। त्याची गरज नाही आहे, कारण पीएम मित्रामध्ये आपण त्या ठिकाणी एकत्रित सोयी देतो, त्या सोयी आपण टेक्सटाईल झोनला देखील दिलेल्या आहेत, त्यामुळे त्यांना पीएम मित्रामध्ये कन्व्हर्ट होण्याची आवश्यकता नाही आहे। जर काही ऍडिशनल इन्सेंटिव्ह असेल पीएम मित्राच्या लोकांना मिळणार असेल आणि तो जर यांना मिळाला नसेल तर त्याचाही विचार आम्ही करू। कारण काय आहे की जिनिंग प्रेसिंगपासून पुढचे सगळे उद्योग हे आपल्याला त्या ठिकाणी करायचे आहेत, त्यामुळे कापसावर व्हॅल्यू ऍडिशन जी करायची असते ती सगळ्या प्रकारची व्हॅल्यू ऍडिशन तिथे झाली पाहिजे एकाच ठिकाणी। पब्लिक युनिव्हर्सिटी, पब्लिक युनिव्हर्सिटीज राहणार आहे आणि ती गव्हर्नमेंट फायनान्स पब्लिक युनिव्हर्सिटी असणार नाही। आता ती आता मला आमच्या सचिवांनी माहिती दिली की आता त्यांनी ती समितीचं प्रारूप पाठवलेलं आहे, तिथनं गेल्याबरोबर त्या प्रारूपाला मी मान्यता दिली।